नाशिकचे ग्रामदैवत कालिका यात्रा उत्सवाला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होतीये. या यात्रा उत्सवासाठी खेळणी पाळणी तसेच विविध स्टॉल्स मिठाई प्रसादाची दुकाने कालिका मंदिर परिसरात थाटायला सुरुवात झाली. श्री कालिकादेवी मंदिर संस्थानच्या वतीनं भाविकांना सुलभता व्हावी यासाठी पूर्वनियोजन करण्यात आले. याबाबतची माहिती श्री कालिकादेवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी दिली. 3 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. यात्रेची तयारी पूर्णपणे झालेली आहे. दोन्ही बाजूला वॉटरप्रूफ मंडप आणि येण्या जाण्याचा जो महिलांचा आणि पुरुषांचा मार्ग हा वॉटरप्रूफ करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये CCTV कॅमेरे आणि पोलीस बंदोबस्त असणार आहे. त्याचबरोबर कालिका मंदिर ट्रस्टचे सिक्युरिटी गार्ड आम्ही इथं 50 लोकांची नेमणूक केलेली आहे. नवरात्र उत्सव शांततेने पार पडावा, आरोग्याच्या दृष्टीने त्यांचं चांगलं काम व्हावं या दृष्टिकोनातून महिला बचत गटांना इथं साफसफाईचं काम देण्यात आलेलं आहे. परिसरामध्ये अत्यंत स्वच्छता राहण्याकरता आणि मंगलमय वातावरण राहण्याकरता इथं वातावरण निर्मिती तशी करण्यात आलेली आहे. 3:30 वाजता काकड आरती होऊन 5 वाजता कलश पूजा होऊन आणि ध्वजारोहण करण्यात येणार आहे आणि मंदिर ती यात्रा सुरू होईल. 7:00 वाजता पोलीस आयुक्त कर्णिक साहेब यांच्या हस्ते महापूजा होईल. दिवसभर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेलं आहे. नवोत्सव शांततेने पार पाडण्याकरता भाविकांनी सहकार्य करावं अशीच मी विश्वस्तांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिला आणि पुरुष जेव्हा एकत्र येतात. 3 ऑक्टोबर नवरात्र उत्सवापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा यात्रा उत्सव सुरू राहणार आहे. या उत्सवादरम्यान मुंबई नाका पोलिसांचेही विशेष लक्ष उत्सवाकडे राहणार आहे. याबाबतची माहिती मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी दिली. हल्लीमध्ये कालिका माता ग्रामदैवत देवीचं फार मोठं या ठिकाणी यात्रा भरते. सदर यात्रेसाठी खेडोपाड्यातून आणि शहरातून महिलांचं खूप येण्याचं प्रमाण असतं. लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. तर गेल्या आठवड्याभरापासून मी वारंवार त्या ठिकाणी भेट देऊन ट्रस्टीशी चर्चा करून सदर मंदिराच्या सुरक्षतेबाबत काय नियोजन करता येईल ही वारंवार चर्चा केली आहे. त्याबाबत तयारी खूप काही झालेली आहे. सदर ठिकाणी आपण योग्य तो बंदोबस्त नेमणारच आहे आणि मी नाशिककरांना एक विनंती करेल की सदर यात्रेसाठी आपण दर्शनासाठी येताना आपण लहान मुलांची आणि दागिन्यांची काळजी घ्यावी. सदर ठिकाणी नियंत्रण कक्ष देखील आपण उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी आपण वारंवार अनाउन्समेंट देखील करणार आहे की आपली लहान मुलांची दागिन्यांची चोरापासून सावध राहा अशा आपण सूचना देखील करणार आहोत. वाहतुकीत थोडासा बदल असेल. गडकरी सिग्नल पासून ते संदीप हॉटेलपर्यंत वाहतूक बंद असते. ती वाहतूक इतर मार्गाने आपण ओळवत असतो. बॅरिकेडिंगची सुविधा असते. त्याच्यामुळे सर्वांनी सतर्कतेने राहावे व लाखोच्या संख्येने दर्शनासाठी यावे अशी मी नाशिककरांना विनंती करेन. सदर उत्सवामध्ये निर्भया पथक हे त्यांच्या गणवेशातच राहील, परंतु पोलीस ठाण्याकडून आपण साध्या गणवेशातील देखील महिला पोलिसांची नेमणूक करणार आहोत. जेणेकरून ज्या मंगळसूत्र चोरणाऱ्या ज्या महिला आहेत आणि गर्दीचा फायदा घेऊन त्या ज्या मंगळसूत्र वगैरे काढतात तर त्याचं प्रमाण निश्चित कमी होईल. त्या चोरीपासून आपण संरक्षण देणार 100% अगदी त्या ठिकाणी पेट्रोलिंग नेमून आपण त्यांची सुरक्षेची काळजी घेऊ. नाशिकचे पारंपरिक ग्रामदैवत असलेल्या श्री कालिकादेवी यात्रा उत्सव शांततेत तसंच आनंदात पार पडावा यासाठी मुंबई नाका पोलीस स्टेशन श्री कालिकादेवी मंदिर संस्थानच्या वतीनं पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. तरी भाविक भक्तांनी दर्शनाला येण्याचं आवाहनही संस्थेच्या वतीनं करण्यात आलं. स्टार 24 फास्ट न्यूज साठी गौरव पाटील, नाशिक.